फ्रेंड्स वेलकम नमस्कार अनमोल जीवन विकास या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, सध्याचा ऋतू आहे पावसाळा आणि या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये वेगवेगळे आजारांनी अनेक जण त्रस्त असतात. त्यात खास करून सर्दी असेल, डोकेदुखी असेल, या सर्दीमुळे असणारा सायनस असेल आणि ह्या सायनसमुळे होणारी पेनिंग, जी डोकेदुखी आहे भयंकर डोकेदुखी, त्यामुळे होणारी पित्त, यासारखे वेगवेगळे आजार असतात आणि या आजारावर रामबाण उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडेल. मित्रांनो, चॅनलवर जर प्रथमतः आला असाल तर चॅनल सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा. चला तर पाहूया आपण आजचा व्हिडिओ. ही जी पूड मी तयार केलेली आहे ती पूड कशाची आहे? मित्रांनो, ही पूड आहे दालचिनी या पदार्थाची. मित्रांनो, दालचिनी हा पदार्थ सर्वांच्या ओळखीचा आहे. दालचिनी हा आपल्या जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी, जेवणाची चव वाढवण्यासाठी, टेस्ट येण्यासाठी आवर्जून वापरली जाणारा हा पदार्थ आहे. मसाल्याच्या पदार्थामधला एक अत्यंत महत्त्वपूर्ण पदार्थ म्हणून ओळखला जातो दालचिनी. आणि म्हणूनच मित्रांनो, दालचिनीची ही पूड तयार करून घेतलेली आहे आणि ही पूड आपल्याला कशाप्रकारे वापरायची ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, अनेकांना सर्दीचा त्रास असतो आणि म्हणून यावेळेस आपल्याला काय करायचंय, दालचिनीची बारीक चूर्ण तयार करून घ्यायचं. या पद्धतीनं पूड तयार करून घ्यायची आणि पूड तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं, जेणेकरून याची पेस्ट तयार होईल. चमच्याभर जर आपण याची जर पूड घेतली तर त्याच्यामध्ये साधारणपणे अर्धा चमचा पाणी टाकायचं आणि जेणेकरून एक घट्ट अशी पेस्ट तयार होईल आणि ही पेस्ट आपल्या कपाळावर लावायची हलक्या हातात. संपूर्ण कपाळावर ही पेस्ट लावायची आहे. पेस्ट लावल्यानंतर आपल्याला ते तसंच ठेवायचे. रात्री आपल्याला ही झोपताना पेस्ट लावायची. मित्रांनो, अगदी काही वेळामध्ये, अर्ध्या तासामध्ये आपली डोकेदुखी पूर्णपणे आटोक्यात आलेली असेल. मित्रांनो, सर्दीमुळं डोकं दुखत असतं, सर्दीमुळं सायनस हा आपल्याला त्रास देत असतो आणि म्हणून ही डोकेदुखी त्वरित थांबण्यासाठी हा रामबाण इलाज आपण करायचा आहे. मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण दालचिनीचं जे बारीक चूर्ण आहे या चूर्णामध्ये जर मध आपला मिसळला आणि मध मिसळून आपण दिवसा आणि रात्री जर आपण त्याचं चाटण जर दिलं तर जुनाट सर्दीनं बेजार झालेल्या रुग्णांना नक्कीच आराम मिळतो. पहा मित्रांनो, पावसाळ्यामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या ऋतूमध्ये असेल, ही पेस्ट आपण जर उपयोगात आणली तर आपल्याला वेगवेगळ्या आजारापासून नक्कीच आराम मिळणार आहे. तसेच मित्रांनो, जर आपल्याला सांधेदुखीचा त्रास असेल, सांधे आखडण्याचा त्रास असेल, कारण थंडीमध्ये अनेकांना हे प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात, तर हे प्रॉब्लेम्स घालवण्यासाठी आपल्याला ज्या ठिकाणी आपला भाग दुखतो, उठताना बसताना हालचाल करताना जे सांधे दुखतात, जो भाग दुखतो असा दुखरा भाग आपल्याला दालचिनीच्या तेलाने हळूहळू चोळायचा आहे आणि त्यानंतर ही हळूहळू मालिश केल्यानंतर त्या भागावर आपल्याला गरम कापडाने शेक द्यायचा आहे. असं केल्यानंतर सुद्धा आपली जी सांधेदुखी त्यापासून आपल्याला आराम मिळणार आहे. हे होते आजचे घरगुती उपचार. मित्रांनो, यानंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अतिशय महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण असे व्हिडिओ पाहणार आहोत, घरगुती उपचार पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.